मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर आज मराठी भाषा गौरव दिन विधानसभेमध्ये देखील अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं समाधान व्यक्त केलेलं आहे आणि यावेळी त्यांनी विरोधकांचे देखील आभार मानलेले आहेत. विरोधकांनी अत्यंत संयमीपणे आणि समजुतीने हा निर्णय घेण्यास मंजुरी दिली, हा निर्णय घेण्यास सहकार्य केलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहितीसाठी उमेश करंजकर आपल्यासोबत आहेत. उमेश, मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी होती आहे विधानसभेमध्ये. आता मराठी भाषा सक्तीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे, हे विधेयक मंजूर झालेलं आहे. नक्कीच निकिता, अत्यंत महत्वपूर्ण असं विधेयक जे आहे ते आज मंजूर झालेलं आहे. आज मराठी भाषा दिनाने मराठी भाषा दिन हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. राज्यभरातले पहिले ते दहावीच्या ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये मराठी शिकवणं आता अनिवार्य असणार आहे. म्हणजे मराठी भाषा ही शिकवावीच लागणार आहे आणि जर जी शाळा या मराठी भाषेचं किंवा हा या नियमाचं पालन करणार नाहीये त्या शाळेला 1 लाख रुपयापर्यंतचा दंड देत तो ठोठवण्यात येणार आहे. त्यामुळे याआधी ज्या शाळा मराठी भाषेसंदर्भातली जी कुठेतरी शुकारपणा करत होती, मराठी भाषेला दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न केला जात होता, तो आता केला जाऊ शकणार नाहीये. आणि मराठी भाषे दिनी हा जो महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचा सगळ्या स्तरातून जे आहे ते स्वागत केलं जात आहे. अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय आजच्या दिवशी घेण्याचा राज्य सरकारने घेतल्यामुळे मग जे मुख्यमंत्री असतील किंवा मग इतर सगळ्या सदस्यांनी विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. नक्कीच उमेश, आपण जर पाहिलं तर CBSE आणि ICSE यासारख्या शाळांमध्ये इतर भाषेचं देखील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि आता मराठी सक्तीकरण करण्यात आलेलं आहे. मराठी भाषा हा सक्तीचा विषय करण्यात आलेला आहे, तर याबद्दल काही प्रतिक्रिया आतापर्यंत आपल्याकडे आलेल्या आहेत का? जर इतर बोर्डाच्या ज्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या बोर्डाच्या शाळा महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहेत यामध्ये नक्कीच मराठी भाषेला कुठेतरी दुय्यम दर्जा दिला जातो आणि म्हणून आता हा दुय्यम दर्जा महाराष्ट्रात मराठी भाषेला मिळू नये म्हणून हा महत्वाचा निर्णय जो तो राज्याने घेतलेला आहे. आता नक्कीच जे महाराष्ट्राच्या बाहेरचे बोर्ड महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत त्यांच्याकडून याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नक्कीच घेऊ शकतात. मात्र आता जो निर्णय तो नुकताच घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचं स्वागत सध्या तरी सर्व स्तरात केलं जात. धन्यवाद उमेश दिलेल्या माहितीबद्दल. तर या निर्णयाचं सर्व स्तरामधून स्वागत केलेलं जात आहे. विधानसभेमध्ये हे विधेयक मंजूर झालेलं आहे आणि आता मराठी भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे, मराठी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे सर्व प्रकारच्या शाळांमध्ये. आता पहिली ते दहावी या वर्गांमध्ये मराठी भाषा ही सक्तीने शिकवली जाणार आहे. या भाषेची सक्ती आता करण्यात आलेली आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय हे काल विधेयक मांडण्यात आलं होतं आणि आता ते